लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे भाजपकडून ओम बिर्ला तर काँग्रेसकडून के सुरेश हे रिंगणात आहे. 47 वर्षानंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होतीये. काँग्रेस उपाध्यक्षपदाची अट भाजपकडून अमान्य करण्यात आली आणि त्यानंतर काँग्रेसनं सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे. त्यामुळे 47 वर्षात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता नेमकं कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर 271 मतांची गरज आहे या ठिकाणी ओम बिर्ला यांना विजयासाठी. एनडीएकडे 293 तर इंडियाकडे 233 मतं आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय होणार आजच्या निवडणुकीमध्ये याकडे लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.